नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची अंतर्गत मूल्यमापनाची तोंडी परीक्षेची प्रश्नपत्रिका, त्याची उत्तरपत्रिका आणि त्याचं गुणदान तक्ता ही सर्व कार्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. या ठिकाणी आपण तोंडी परीक्षेची उत्तरपत्रिका पेपर पाहतात. 20 गुणांसाठी आपल्याला या पद्धतीचं मूल्यमापन कार्य कम्प्लीट करायचं आहे. श्रवण कार्य 5 गुणांसाठी आहे, त्यासाठी आपल्याला कोणतीही 5 वाक्य दिली जातील. त्यामध्ये आपल्याला 5 गुणांसाठी गद्य आकलन किंवा ऐका आणि लिहा शब्द किंवा वाक्य, पद्य आकलन पद्यांश असेल किंवा श्रवण ऑडिओ क्लिप, या 4 मुद्द्यांपैकी कोणतेही एक कार्य दिलं जाईल आणि त्यासाठी आपल्याला 5 गुणही दिले जाणार आहे. आता या ठिकाणी आम्ही दुसरं कार्य निवडलेलं आहे, ऐका आणि लिहा. 5 वाक्य दिलेली आहेत, ऐकवलेत विद्यार्थ्यांना एक एक करून आणि ते त्यांना लिहायला लावलेले आहेत. सुरुवातीपासून पहा, हा आपला बोर्डाकडून आलेला अंतर्गत मूल्यमापनाचा भाषा विचारायचा पेपर आहे. अशा पद्धतीने हा आपल्याला सोडवायचा आहे. हे मूल्यमापन श्रवण कार्यासाठी 5 गुण, 5 गुणांसाठी हा पेपर आहे. 5 गुण हे भाषण कार्यासाठी आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला कोणतेही विषय दिले जातील, 4-5 विषय आपल्याला सांगितले जातील आणि त्यापैकी कोणत्याही एका विषयावर आधारित आपल्याला भाषण करायचं आहे कमीत कमी 5 मिनिटासाठी. त्यामध्ये माझी आई, माझी शाळा, माझे आवडते शिक्षक, माझा आवडता नेता, माझा आवडता खेळाडू यासारखे कुठलाही एक विषय दिला जाईल आणि त्यावर आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. आणि आपण बोलत असताना आपली जी काही बोलण्याची कला असेल त्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी या पद्धतीचा तक्ता असेल. भाषणासाठी एखादं पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, तेही आपल्याला दिलं जाऊ शकतं. पुस्तकाची वैशिष्ट्ये, बोलण्यातील ओघ व आत्मविश्वास, पुस्तकाबाबत आपलं स्वमत, अभिव्यक्ती परिणामकारकता, हा एक विषय दिला जाईल. किंवा दिलेल्या विषयावर आपल्याला विचार प्रकट करायला सांगितले जातील आणि त्याचं गुणदान या पद्धतीने केलं जाईल. विषय निवडीचे कारण, आशयाची समर्पकता, भाषणातील ओघ व आत्मविश्वास, मांडणीतील मुद्देसूदपणा, अभिव्यक्तीची परिणामकारकता, याला 5 गुण दिलेले. त्यानंतर किंवा पाठ्यपुस्तकातील पाठ, कविता यावर 8-10 वाक्यात आपल्याला विचार प्रकट करायचे आहेत. पाठाचं किंवा कवितेचं नाव, आशयाची समर्पकता, विचारातील ओघ व आत्मविश्वास, मांडणीतील मुद्देसूदपणा, अभिव्यक्तीची परिणामकारकता, या पद्धतीने 5 गुण हे दिले जातील. म्हणजे श्रवण आणि भाषण कार्यासाठी आपला हा 10 गुणांचा पेपर हा असणार आहे आणि त्याचे गुण या ठिकाणी दिले जातील. बघा आता ही 5 वाक्य विद्यार्थ्यांना दिली गेली होती आणि ती त्यांनी अचूकरित्या लिहिल्यास त्यांना 5 गुणही दिले जाणार आहेत. या ठिकाणी त्याचं मूल्यमापन केलं जाणार आहे. पहिल्या कॉलममध्ये 5 गुण श्रवणाचे, ही पुढची 2 वाक्य, त्यानंतर भाषणामध्ये तिन्ही विषयांपैकी एक विषय दिला जाईल. कोणताही एक प्रश्न निवडला जाईल, पहिला, दुसरा किंवा तिसरा. म्हणजेच एखाद्या पुस्तकाचं स्वमत किंवा एखाद्या विचारलेल्या विषयावर प्रकट विचार प्रकट करणे किंवा पाठ्यपुस्तकातील कविता किंवा पाठावर बोलायचं आहे. विद्यार्थ्याने जे निवडलं असेल त्याचे गुणदान या मुद्द्यांच्या आधारे त्या ठिकाणी त्याला 5 पैकी दिले जातील मार्क्स. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातल्या ज्या काही उल्लेखनीय बाबी असतील त्या या ठिकाणी लिहिल्या जातील आणि त्याचे गुण
टोटल करून या ठिकाणी भाषण या कार्यामध्ये दुसऱ्या गटामध्ये ते लिहिली जाते आणि दोघांची बेरीज केली जाईल श्रवण आणि भाषणाचे एकूण 10 पैकी. त्यानंतर स्वाध्याय दिला जाईल तुम्हाला. हा स्वाध्यायसुद्धा 2 स्वाध्याय असतील, स्वाध्याय 1 आणि स्वाध्याय 2. 10 गुणांसाठी 5-5 गुणांचे 2 स्वाध्याय दिलेले. बघा ते स्वाध्याय कार्य या पद्धतीने आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. पहिला स्वाध्याय. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अपसरले. यासारखा कुठलाही विषय असू शकतो आपल्या अभ्यासक्रमावर आधारित. काव्यसौंदर्य, भाषिक सौंदर्य, आशय सौंदर्य, तिन्ही मुद्दे आपण व्यवस्थितरित्या 5 गुणांसाठी स्पष्ट करायचे आहेत. तेव्हा आपल्याला या पहिल्या स्वाध्यायाला 5 पैकी गुण देतील आपले मराठीचे शिक्षक. त्यानंतर दुसरा स्वाध्याय. पुढील घटनेवर बातमी तयार करा. स्वाध्याय क्रमांक 2. एक बातमी लिहायची आपल्याला. विषय दिला आहे 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयानाने विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीपणे उतरवले. बघा त्याची बातमी या पद्धतीने दिलेली. आपण ती तयार करायची आणि लिहायची 5 गुणांसाठी. अशा प्रकारे आपले हे स्वाध्यायचे 5 पैकी मार्क्स दिले जातील या ठिकाणी. आणि मग श्रवण, भाषण आणि स्वाध्याय हे दोघं मिळून 20 पैकी मार्क्स या ठिकाणी दिले जातील. 10+10 आणि मग 20 पैकी हे मार्क्स आपल्याला या यादीवर, अशी एक यादी येईल बोर्डाकडनं. त्या यादीवर आपल्याला आपल्या नावाच्या समोर श्रवण, भाषण आणि स्वाध्याय 1 स्वाध्याय 2 याचे मार्क्स या ठिकाणी लिहायचे, त्याचे टोटल लिहायचे. आणि ही टोटल ऑनलाईन भरली जाणार आहे शालार्थ ID वर. आणि ते मार्क्स बोर्डाकडे जातील आणि तुमचा 80 मार्कांचा लेखी पेपर होईल. आणि त्यानंतर त्या 80 मध्ये हे 20 मिळवले जातील. आणि अशा प्रकारे 100 पैकी तुमच्या रिझल्ट शीटवर मार्क्स हे येते. अशा प्रकारे अंतर्गत मूल्यमापनाचं कार्य हे चालणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यासारखं हिंदी, इंग्लिश, इतर विषयांचंही आपल्याला अंतर्गत मूल्यमापन हवं असेल तर मला कमेंट करून कळवा. थँक्यू.